श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावास्येला आषाढी अमावास्या किंवा दीप अमावास्या असं म्हणतात. श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावास्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते. श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे. गरुड पुराणानुसार जो व्यक्ती आषाढ अमावास्येचे व्रत करतो तसेच पूजाविधी दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोषापासून तसेच पापापासून मुक्ती मिळते. तसेच या दिवशी गंगा स्नान करणे, दान करणे फारच लाभदायक ठरतं. दीप अमावास्येच्या दिवशी भगवान शंकर, पार्वती आणि कार्तिकेय यांची पूजाही केली जाते. या दिवशी भगवान शंकराचे काही भक्त व्रतही ठेवतात. या दिवशी माशांना पिठाचे गोळे करून खायला दिले सुद्धा जातात. तसंच आषाढ अमावास्येला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा करण्याची सुद्धा प्रथा आहे. प्रदक्षिणा करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप हा करून 108 प्रदक्षिणा घालायचे. जर 108 प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल तर किमान 11 प्रदक्षिणा तरी तुम्हाला घालायच्या आहेत. तसेच या पवित्र दिवशी पितरांना तर्पण देत पुरणाचा नैवेद्य दाखवतात. असं केल्याने पितर आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देतात. इतकंच नाही तर या दिवशी व्रत केल्याने आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न होतात, त्यांच्या आत्मेला शांती लाभते. या दिवशी एखादा झाड लावल्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. हे झाड लावल्यामुळे आपल्याला ग्रहदोषांपासून मुक्तता मिळते. या दिवशी पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचेत. आणि म्हणूनच दीप अमावास्येच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू उतरवून टाकायची. ही वस्तू उतरवून टाकल्यामुळे आपल्या मुलांवर कधी कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही, पण मुलांना नजर दोष असतील, अडचणी असतील, संकट विघ्न दूर होऊन त्यांची अभ्यासात प्रगती होईल आणि नोकरी व्यवसायामध्ये त्यांना भरभरून यश हे प्राप्त होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. यंदा आषाढ अमावास्या 3 ऑगस्टला दुपारी 3:50 प्रारंभ होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी संध्याकाळी 4:42 समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार रविवारी म्हणजे 4 ऑगस्टला आषाढ अमावास्या किंवा दीप अमावास्या साजरीही केली जाणार आहे. आषाढ अमावास्येला दीप अमावास्या किंवा दिव्यांची आवस असं म्हणतात. या दिवशी देव घरातील दिवे स्वच्छ उजळून सायंकाळी पाटावर मांडून रांगोळी काढून यथासांग पूजाही केली जाते. या पूजेला कणकेच्या दिव्यांचाही नैवेद्य दाखवला जातो. अमावास्येच्या तिथीला पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो. तसेच दानधर्म केले जाते. प्रत्येक अमावास्येचे वेगवेगळे विशिष्ट असते. त्याचप्रमाणे आषाढ अमावास्येला दिव्यांच्या पूजनाचे विशेष महत्त्व आहे. ही पूजा म्हणजे येणाऱ्या श्रावणाचं स्वागतच जणू. अशा उत्सव प्रसंगी कणकेचा किंवा ज्वारीचा दिवा पितरांची पूजा करण्याच्या हेतूने आपल्याला हा दिवा जो आहे तो आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायचा आहे. यामुळे यमसदनी जाणाऱ्या आपल्या पितरांना प्रकाशाची वाट मिळते. तसेच किडे, मुंगे या रूपामध्ये दिव्याखाली गोळा होणारे जीव ते कण खाऊन तृप्त होतात. आणि हे सुद्धा आपल्याकडनं झालेलं एक प्रकारचं दान असतं. हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात. पितृदोष दूर करण्याकरता ह्या सेवा अतिशय
कारगर ठरतात. म्हणून प्रत्येकाने ह्या सेवा तर करायच्या आहेत, पण त्याचबरोबर आपल्याला दीप अमावास्येच्या दिवशी आवर्जून आपल्या मुलांकरता सुद्धा काही उपाय हे करायचे असतात. कारण काय होतं ना, आपली मुलं दिसायला चांगली असली किंवा हुशार असली तरीसुद्धा आपल्या मुलांना नजर लागते. बऱ्याचदा काय होतं, आपली मुलं खूप अभ्यास करतात पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही, किंवा आपली मुलं वारंवार आजारी पडत असतील, किंवा बऱ्याचदा जेवणच जेवत नसतील, किंवा ते खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, व्यवसायामध्ये यश मिळत नसेल, त्यांचं लग्न जुळण्यामध्ये समस्या येत असतील. अशा प्रकारच्या समस्या जर तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये जर उद्भवत असतील तर आवर्जून तुम्हाला दीप अमावास्येच्या दिवशी हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे. तर सर्वात पहिला उपाय जो आहे त्यामध्ये आपल्याला 7 लवंगा घ्यायची आहेत. 7 लवंगा व्यवस्थित पाहून घ्यायच्या आहेत, त्या अखंड असल्या पाहिजेत, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या. आता आपल्या मुलांना आपल्या समोर बसवायचं आहे, बसवताना त्यांचा चेहरा हा दक्षिण दिशेला होणार नाही ह्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आणि मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा आपल्याला ह्या लवंगा ज्या आहेत त्या उतरवून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर आपल्याला ह्या लवंगा आपल्या घराच्या बाहेर घेऊन जायच्यात. आता तुम्ही गावामध्ये राहत असतील तर तुमच्या इकडे चूल पेटवत असतील तर ह्या लवंगा आपल्याला चुलीत पेटवून टाकायचे आहेत. आता तुम्ही गावात राहत नाही, तुमच्याकडे चूल नाही, मग काय करायचं, मग एक तुम्हाला भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 4 ते 5 कापराच्या वड्या टाकायच्यात, त्या प्रज्वलित करायच्यात आणि त्यामध्ये हा लवंगा टाकून आपल्याला पेटवून द्यायच्यात. फक्त काळजी एवढी घ्यायची की ह्या जे हे जे भांडं आहे ते आपल्याला आपल्या दाराच्या बाहेर नेऊन ठेवायचं आहे आणि आपल्या घराच्या बाहेर आपल्याला ह्या वस्तू जाळायच्या, घराच्या आतमध्ये आपल्याला जाळायच्या नाही आहेत. लवंगा ह्या नकारात्मकता, नजरदोष, कर्णीबाधा, इडापीडा दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानल्या जातात. आणि जर अमावास्येच्या दिवशी आपण हा उपाय आपल्या मुलांकरता केला तर आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे पण दोष आहेत, जर त्यांना नजर लागलेली असेल, कोणत्या वाईट शक्तींचा प्रभाव असेल, नकारात्मकता असेल, तर ती दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. अजून एक उपाय तुम्हाला मी सांगणार आहे. ह्या उपायामध्ये आपल्याला थोडंसं खडेमीठ घ्यायचं आहे, थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची. जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेतली तरीही चालणार आहे. त्याचबरोबर आपल्याला 2 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत, थोडीशी कांद्याची सालं घ्यायची आणि 7 लाल मिरच्या घ्यायच्या आहेत, ज्या आपल्याला देठासकट घ्यायच्या आहेत. ह्या सर्व वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि आपल्या हाताची मुठी बंद करायची आहे आणि आपल्या मुलांना आपल्या समोर बसवायचं आहे आणि त्यानंतर आपल्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला 7 वेळा जसं घड्याळाचा काटा फिरतो त्या रीतीने आपल्याला गोलाकारमध्ये ह्या वस्तू उतरवायच्या. उतरवताना आपल्याला बोलायचं आहे, आल्या गेल्याची, घरची, दारची, कुत्र्या मांजरांची, पशुपक्षीची, शेजारी पाजाराची, कोणाची कुठलीही चांगली वाईट नजर लागली असेल ती या वस्तूंबरोबर निघून जाऊ दे, अशा रीतीने आपल्याला बोलायचं आहे आणि आपल्या मुलांवरनं ह्या वस्तू उतरवायच्यात. आता जर तुम्हाला एक मुलगा असेल तर ह्या वस्तू एकदा घ्यायच्यात, जर तुम्हाला 2 मुलं असतील तर तुम्हाला 2 वेगवेगळ्या वस्तू ह्या घ्यायच्यात. एका मुलांवरनं उतरवलेल्या वस्तू दुसऱ्या मुलावर नव तुम्हाला उतरवता येणार नाही. तुम्ही गावा साईडला राहत असतील तर ह्या वस्तू आपल्याला सर्व चुलीमध्ये जाळून टाकायच्यात. आता तुमच्याकडे चूल नाही, मग काय करायचं, मग एक भांडं घ्यायचं, त्यामध्ये 3 ते 4 वडे आपल्याला कापराच्या प्रज्वलित करून टाकायच्यात आणि त्यामध्ये या वस्तू टाकून आपल्याला जाळायच्यात. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा. अमावास्येच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापीडा आहे, नजरदोष असेल, कर्णीबाधा असेल, ह्या सर्व दोषांपासून मुक्तता ही मिळण्यामध्ये मदत मिळत असते. आणि हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणून प्रत्येक आईने आवर्जून आपल्या मुलांकरता ह्या 2 पैकी किमान 1 तरी उपाय जो आहे तो करायचा आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.